Good morning, students. Now, today's study, science and technology, in the chapter, subject, first chapters, known as the law of motions. What is meant by motions? Students, in your books, now the flight of birds, this follows the motion of example. Birds, one place to another place take, is called as the motion. Leaves flying through the ears, for a second example, leaves flying through the ears. Now, a stone lining on a hill, it is not motion of examples. With that, we cannot know. Gati manje ka hai. Tar gati manje, yachi kai udaharan dile. Pakshyancha udan hai. Pakshi eka thikanahun dusre thikani chalta. Tar gati hai mhanje. किंवा हवेत उडणारा पाला पाचोळा आहे त्याला एक प्रकारची गती असते. किंवा थांबलेली रेल्वे आहे, थांबलेली रेल्वे एकाच ठिकाणी थांबलेली रेल्वे, याला गती म्हणता येईल का? नाही. अजून एक उदाहरण दिलेलं आहे, डोंगरावरती स्थिर असलेला दगड, यालाही गती नाही. त्याला आपण जेव्हा सोडून देऊ तेव्हा गती प्राप्त होतो, त्याला आपण मोशन असं म्हणतो. मग आपण दैनंदिन जर विचार केला, तुम्ही तुमचे एक्झाम्पल डेली लाईफ, विच ऑब्जेक्ट कॉल्ड एज द मोशन, म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये गती कशाला म्हणायचं, कोणकोणती उदाहरणं असं देत आहेत तुम्हाला, की काही वेळा वस्तूची गती आपण प्रत्यक्ष पाहू शकत नाही. Jesus and the second points. Now, displacement and the distance. Students, now for example, observe the blackboards, these two types of figures. The figure 1.1a and figure 1.1b. Just like in this figure, the measure of distance, point A and B is difference way as shown in the figure. A and B, this distance measure. And now measure of distance along the dotted line, just like first point measure this start now A to B and B to A, this measure are count. Second point major A to B, this major counts. Which major are small and which major are the greater than first major to another? विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला अंतर मोजायला सांगितलं, पण अंतर मोजाल कसं तुम्ही? जर तुम्हाला सांगितलं अंतर मोजा, तर काही विद्यार्थी ए पासून सुरुवात करतील आणि इथपर्यंत मोजतील, एवढं जरी अंतर घेतलं नंतर तुम्ही दुसऱ्या याच्यामध्ये ए पासून बी चं अंतर मोजलं तर तुमच्या लक्षात येईल की कोणतं अंतर कमी आहे. विद्यार्थी सहज सांगतील, सर ए पासून बी चं अंतर खूप कमी आहे, याला डॉट डॉट लाईन म्हणतो, तुटक लाईन,
तुटक लाईनचं अंतर खूप कमी आहे, पण या मार्गाने तुम्ही जर अंतर मोजलं तर हे अंतर खूप जास्त. सेकंड एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल नाऊ शीतल आणि प्रशांत हाऊस, फिगर 1.1b, शीतल अँड प्रशांत हाऊस अँड संगीता हाऊस, दिस टू हाऊस डिस्टन्स इज 500 मीटर. पाथ ए कॉल्ड एज द पाथ ए. अनदर इज द संगीताज हाऊस अँड स्कूल डिस्टन्स इज 1200 मीटर्स, इज कॉल्ड एज द पाथ बी. नाऊ स्कूल गोज नाऊ टू द सीटल्स अँड संगीताज वे टू स्कूल, दिस डिस्टन्स 500 मीटर प्लस 1200 मीटर्स, टोटल 1700 मीटर्स. प्रशांत डायरेक्टली गोज नाऊ होम टू स्कूल, दिस डिस्टन्स आर 1300 मीटर्स. Now I say, which distance are the increase, which distance is less than. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर मी विचारलं की आकृती 1.1b मध्ये शीतल आणि प्रशांतचं जे घर आहे तिथून संगीताचं जे घर आहे त्याच्यातलं अंतर आहे 500 मीटर आणि संगीताच्या घरापासून जी शाळा आहे त्या शाळेचं अंतर आहे 1200 मीटर, शीतल आणि प्रशांतच्या घरापासून डायरेक्ट शाळेचं अंतर आहे 1300 मीटर. मग मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, प्रशांत हा घरातून शाळेमध्ये जातो, शीतल मात्र तिच्या घरातून निघून ती संगीताच्या घरी जाते, संगीता आणि शीतल मिळून मग शाळेत जातात. आता प्रशांत आणि शीतलचा चालण्याचा वेग, चाल स्पीड ही सारखीच आहे. तुम्हाला विचारलं की शाळेत लवकर कोण पोहोचेल तर आमचे नववीचे विद्यार्थी काय म्हणतील, सर अगदी साधा आहे, अगोदर कोण जाईल तर प्रशांत अगोदर जाईल, कारण का प्रशांतचं अंतर आहे 1300 मीटर आणि शीतल आणि तिची मैत्रीण संगीता, शीतलला पोहोचायला वेळ लागेल कारण का शीतलला 500 मीटर अंतर जास्त आहे. ती कंपॅरिझन आपल्याला फक्त शीतल आणि प्रशांतच करायचं आहे चालण्याचं, दोघांची स्पीड सारखीच आहे, तर याच्यामध्ये प्रशांत लवकर जाईल आणि शीतलला मात्र हे 500 मीटर आणि तिथून संगीताच्या घरापासून शाळेचा अंतर 1200 मीटर, म्हणजे जवळपास 1700 मीटर अंतर तिला पार करावं लागेल, तिला वेळ लागेल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज मीन बाय द डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट म्हणजेच ज्याला आपण मराठीमध्ये उदाहरण देतो विस्थापन असं म्हणतो, आणि ज्याला डिस्टन्स म्हणजे काय तर अंतर म्हणतो. जसं अंतर वाढत जाईल तसं वेळ वाढत जातो, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं एक एक्झाम्पल घ्यायचं आहे, त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एव्हरी वन मॉर्निंग द सोरणी आर द वॉक अराउंड द एज ऑफ सर्कल फील्ड हॅविंग रेडियस 100 मीटर्स अँड नाऊ 100 मीटर्स जस्ट लाईक स्टार्ट पॉइंट ए, दिस रेडियस डिस्टन्स 100 मीटर्स, रेडियस डिस्टन्स इज 100 मीटर्स. नाऊ हॅविंग ए रेडियस ऑफ 100 मीटर्स
as shown figure 1.2. Figure 1.2. Now, how much distance he has walked and what is her displacement? तुम्हारा प्रश्न विचार सौराने दररोज पहाटे 100 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाच्या कडेने फेऱ्या मारतो. तिने ए या बिंदू पासून चालण्यास सुरुवात करून एक फेरी पूर्ण केल्यास तिने कापलेलं अंतर आणि तिचं झालेलं विस्थापन, म्हणजे सौराने इथून स्टार्ट केली समजा ए पासून चालायला, ही पूर्ण फेरी मारलेली होती, पूर्ण फेरी. मग तुम्हाला दोन प्रश्न विचारले त्याच्यामध्ये, तिनं कापलेलं अंतर आणि तिचं झालेलं विस्थापन. आणि इथं या सर्कलची त्रिज्या किती दिली तर 100 मीटर दिलेली आहे. आता तुम्हाला बघायचं आहे याच्यामध्ये दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे, जस्ट लाईक सेकंड एक्झाम्पल. इफ ए कार स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट पी गोज टू पॉइंट क्यू, नाउ युअर बुक्स लुकिंग 1.2 बी फिगर, देन द रिटर्न्स ऑफ द पॉइंट पी, हाउ मच डिस्टन्स द ट्रॅव्हल अँड द डिस्प्लेसमेंट्स. बरोबर, दुसरं उदाहरण दिलंय मी तुम्हाला की समजा ही कार आहे, ही कार आहे, इथून स्टार्ट होणार आहे ती चालायला, इथून याच्यामध्ये इथं पॉइंट पी आहे, जस्ट लाईक पॉइंट पी, दिस डिस्टन्स 360 मीटर्स, पॉइंट क्यू फर्स्ट टाइम स्टार्ट पॉइंट पी कार ट्रॅव्हल पी टू क्यू अँड स्टॉप क्यू रिटर्न दॅट स्टॉप पॉइंट पी, म्हणजे कारनी सुरुवात केली बिंदू पी पासून, ती कुठपर्यंत जाणार आहे बिंदू क्यू पर्यंत, पी आणि क्यूचं डिस्टन्स आहे 360 मीटर, मग क्यू पासून ती परत पी पर्यंत येणार आहे. मग तुम्हाला प्रश्न विचारलेला की या कारने कापलेलं अंतर आणि तिचं झालेलं विस्थापन काढायला सांगितलेलं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला काढता येते का बघा, आणि काढता येत नसेल तर आपण पुढच्या तासाला ते काढून तुम्हाला देणारच आहोत. त्याच्यानंतर तुमचा एक महत्वाचा एक पुढचा मुद्दा आहे, तो म्हणजे स्पीड अँड व्हेलॉसिटी, देन स्पीड अँड व्हेलॉसिटी. नाउ दीज मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स इन दी चॅप्टर्स. स्पीड अँड व्हेलॉसिटी. नाउ फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी equal, velocity equal, displacement, displacement upon time, this formula known as the velocity, velocity equal displacement upon time. Now first another formula is most important, speed equal the total distance of travel, total distance of travel upon the times requires,
requires. Now, this most important word, speed. Speed known as the chal. Marathi madhye apan tyala chal mhanto. Total distance of travel. Kaplele ekun antar. Upon time required. Time required means manje lagnela ekun kalavadhi. त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला आहे वेलोसिटी. वेलोसिटी म्हणजे वेग. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन. अपॉन टाइम म्हणजे काय? टाइम म्हणजे वेळ. या सगळ्यांचा विचार केला तर आपल्याला काही महत्वाचे फॉर्म्युले स्टडी करता येऊ शकतात. त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत वन उद्याच्या तासाला.